आहेत या मराठी सारस्वतांच्या साहित्यामध्ये कोणत्याही आदिवासीला नायक बनवण्यात आलेलं नाही, कोणत्याही भटक्या विमुक्ताला नायक बनवण्यात आलेला नाही, कोणत्याही ग्रामीण भागातल्या वास्तविक ते चित्रण जे आहे ते त्यांच्या साहित्यात आलेलं नाही. अण्णाभाऊ साठेंनी सर्वप्रथम या लोकांना स्थान दिलं आणि राज्य सरकारला नाविलाज होऊन त्याची दखल घ्यावी लागली आणि 1959 प्रकाशित झालेली फकीरा नावाची त्यांची जी कादंबरी आहे उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार त्या ठिकाणी त्याला मिळाला. हे सारे प्रस्थापित विरुद्ध होते तरी सुद्धा राज्य सरकारला दखल घ्यावी लागली आणि उत्कृष्ट पुरस्कार त्या कादंबरीला त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्या कादंबरीच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या दलित आणि वंचित लोकांवरती कसा अन्याय अत्याचार होतो आणि त्याविरुद्ध ते लोक कसे पेटून उठतात आणि लोकांनी कसं पेटून उठलं पाहिजे ही भूमिका फकीरामध्ये मांडली. पुढे चालून फकीराचा चित्रपट झाला. वैजयंती, फकीरा, वारणेचा वाघ, कमळातील चिखलातील कमळ, अगलूज हे सारे जे आवडी हे साऱ्या ज्या कादंबऱ्या याच्यावरती पुढे चित्रपट झाला. अण्णाभाऊंनी भरमसाठ साहित्य त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्या साहित्यातून वास्तव चित्रण समाजासमोर मांडलेलं आहे. मात्र या या साहित्यिकाला न्याय मिळाला का? अगदी सुरुवातीपासून हे सांगितलं की 10 वर्षाचे असताना शाळेत त्या ठिकाणी गेले, बोट फुटेपर्यंत मार खाल्ला, नंतर त्यांच्या डोक्यावर तेच हमालीचं ओझं आलं तर गिरणे काम करेपर्यंत त्या हमालीच्याच त्या ठिकाणी कामात राहिले. प्रचंड कष्ट या माणसाने केले आणि त्यांनी जे साहित्य निर्मिती केली त्या साहित्य निर्मितीची सुद्धा तत्कालीन साहित्यिकांनी दखल घेतलेली नाही. आपल्या भारतीय संस्कृतीची एक परंपरा आहे. या भारतीय संस्कृतीमध्ये काय आहे की ज्या ज्या वेळेला असे महात्म्य तयार झाले आहे त्या त्या वेळेला त्या महात्म्याची दखल घेण्यात आलेली नाही. मध्ययुगाचा काळ जर आपण विचारात घेतला तर चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत कबीर या लोकांनी जनप्रबोधनच केलेलं आहे. मात्र यांची त्यावेळेला हेटाळणी झाली, छळ झाला. आधी अलीकडच्या आधुनिक काळामध्ये जर आपण विचार केला तर यामध्ये लोकहितवादी आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे हे जे लोक आहेत या लोकांचे सुद्धा त्या त्या काळामध्ये हेटाळणी, राजाराम मोहन राय असेल या हेटाळणी आणि छळच यांच्या वाट्याला आला, आपली परंपरा आहे. आणि मग ते गेल्यानंतर आपण त्यांचा उद्योग बघतो. आजही काही लोक आहेत की जे चांगल्या पद्धतीने काम करत आहे मात्र त्यांना कोणीही चांगल्या पद्धतीने जीवन जगू देत नाही आहे. एक कर्नाटक मधला एक लेखक आहे, त्याने जाहीरपणे लिहिलं की माझ्या त्या लेखकाची आत्महत्या मी करतो आहे, हत्या करून टाकते. कारण त्याला जर पब्लिश करण्याची परमिशन नसेल, त्याला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो आपण ते जर नाही आहे तर मग त्याने लिहायचं कशाला? आणि म्हणून त्या त्या वेळेला हेटाळणी आणि छळ त्या ठिकाणी होतो. आपली भारतीय संस्कृती त्या ठिकाणी ती आहे आणि नंतर मात्र त्या ठिकाणी दखल होते. हे लोक जे आहेत हे काळाबरोबर तर होतेच पण काळाच्या पुढे सुद्धा आहे. ज्याला रेलेवन्सी आपण म्हणतो आहे हे रेलेवन्सी त्यावेळेला तर होतीच पण आज सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवरच देत चालू आहे. मात्र ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर घटना लिहित होते तेव्हा त्यांना सुद्धा एक दलित वर्गातला माणूस आहे म्हणूनच त्या ठिकाणी हिनवल्या जायचं किंवा बॅक स्टेजवरती ठेवल्या जायचं. मजबुरी होती यांची की त्यासारखा प्रतिभावान माणूस यांच्याकडे नव्हता म्हणून नाविलाजच तो बाबासाहेबाला ऍक्सेप्ट करण्यात आलेला. अन्यथा बाबासाहेबाला जर बाबासाहेब जर ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्माला आले असते, अण्णाभाऊ साठे जर ब्राह्मणाच्या घरात जन्माला आले असते, आता जात म्हणून आपल्याला उल्लेख करणं योग्य नाही मात्र हे जे परिस्थिती आहे हे जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसलं? उच्च भ्रू वर्गात हे जर जन्माला आले असते तर यांचा किती उदोउदो आला असतो, प्रत्येकाच्या घरात यांचे फोटो असते आणि म्हणून एक मागास वर्गाच्या गटामध्ये साधारणतः हा माणूस काम करतोय म्हणून जर तो जातीने खालच्या दर्जाचा आहे म्हणून जर त्याचा छळ होत असेल, त्याला अनुलेखाने मारलं जात असेल तर मला असं वाटतं की हे साहित्य क्षेत्राला तर बिलकुल अशोभत आणि साहित्यामध्ये जे लोक काम करतात, साहित्य क्षेत्रातील लोक काम करतात ते सुज्ञ लोक आहेत, जिज्ञासू लोक आहेत, विद्वान लोक आहेत असा आपला समज आहे. मात्र हा समज खोटा ठरलेला आहे.
कारण जेव्हा जेव्हा अशा लोकांनी अशा प्रकारचं काही लिहिलं आहे त्याला विरोध झालेला आहे. खरा शिवाजी कोणता हे जेव्हा पानसरेंनी चांगल्या पद्धतीने समाजासमोर आणलं आणि कपोल कल्पित शिवाजी आणि खरा शिवाजी याच्यातला भेद समजून सांगितला आणि हे जेव्हा रुचलं नाही प्रस्थापितांना तेव्हा पानसरेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. प्रस्थापितांना हे खटकत की त्यांचे जे संस्कृती आहे त्यांना असं वाटतं की साहित्याचे ठेकेदार म्हणजे आम्हीच आहोत, संस्कृतीचे ठेकेदार आम्हीच आहोत, याला कोणीही स्पर्श करू नये आणि म्हणून त्याला जो कोणी स्पर्श करेल त्याला ते एक तर अनुल्लेखाने मारतात किंवा संपवतात. दोनच मार्ग त्यांच्या समोर असतात आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे कारण लोकांना जर एकत्र येऊ द्यायचं नसेल तर एक छोटीशी युक्ती आहे आणि त्या युक्तीचाच ते वापर करतात. कोणती युक्ती आहे? जर 10-12 लोक एकत्र यायला लागले वेगवेगळ्या समूहाचे वेगवेगळ्या जातीचे तर फक्त एकाच्या कानात सांगायचं की तो अमुक जातीचा आहे, लगेच मग तिरळे आणि खैरे हे जरी असले तरी वेगळे होतात, साडे आणि खैरे हे जरी असले तरी वेगळे होतात, म्हणजे पोट जातीमध्येही पण पुन्हा अरे तो आपला नाही. मग हे तर मातंग महार आदिवासी भटके हे तर फार दूरचे आहेत. मग एकदा हे जातीचं विष पेरलं की मग समाज फुटतो आणि समाज फुटलं की मग राज्य करणाऱ्याला राज्य करता येत. समाज जर एकत्र असला तर राज्य करणं अवघड होत आणि म्हणून हे जातीवादाचं जे विष आहे हे विष भयानक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि प्रतिभा सर्व लोकांमध्ये आहे, फक्त त्या प्रतिभेला स्कोप मिळत नाही, त्याला एक प्रशस्त मार्ग मिळत नाही, त्याच्यामुळे ती खुंटते. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेचं जीवनपट पाहत असताना आपल्याला त्या ठिकाणी असं एक संघर्षमय जीवन त्यांचं त्या ठिकाणी दिसतं. मुंबईच्या संदर्भातले चित्र रंगवत असताना तथाकथित साहित्यिकांनी मुंबई किती सुंदर आहे, मुंबईचे रस्ते किती चकचकीत आहे, मुंबईचं निसर्ग किती चांगलं आहे, मुंबईचा समुद्र कसा आहे असं मांडणी केलेली आहे. मात्र अण्णा भाऊ साठे काय मांडणी करतात? मुंबईच्या उंचावरती मलबार हिल इंद्रपुरी. मलबार हिल एरिया माहिती आहे तुम्हाला? मुंबईमध्ये मलबार हिल आहे, त्या मलबार हिलला इंद्रपुरी म्हणजे मोठे लोकांचं एक वास्तव्य. म्हणून मुंबईच्या उंचावरती मलबार हिल इंद्रपुरी कुबेरांची वस्ती तिथे सुख भोगती. परळाच्या आजूबाजू रात्रंदिवस राबणारी मिळेल ते खाऊन खाम गाळती. थोरास रोड 3 बत्ती गोकुल पेठा नाक्यावरती शरीर विकून कित्येक आपले पोट भरते. विदारक चित्र मुंबईचं आहे की एक वस्ती असा एक भाग असा आहे मुंबईचा मलबार हिलचा की तेथे कुबेर लोकांची वस्ती आहे, ते इंद्रपुरीतलं सुख उपभोगत आहे आणि दुसरं रात्रंदिवस परळ राहणारे जे लोक आहे काम 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 कष्ट फक्त आणि जे मिळेल ते खाऊन घाम घालत आहेत. आणि याही पलीकडे जर काम नाही मिळालं तर त्या पुरास रोडवरती वेश्या व्यवसाय करणाऱ्या अनेक बाया आपल्याला दिसतात. हे चित्र भयानक त्यांनी त्या ठिकाणी मुंबईचं रंगवलं. प्रस्थापितांचे धाबेदण आणले की आम्ही जे काल्पनिक मुंबई रंगवली होती त्याला अण्णाभाऊंनी वास्तविक मुंबई काय आहे हे लोकांसमोर आणलं आणि म्हणून वास्तविक चित्रण म्हणून ते म्हणायचे की मी जे अनुभवतो मी जे जगतो तेच लिहितो, मी कपोल कल्पित लिहित नाही. त्यांचे एक लहान भाऊ एक्साइज इन्स्पेक्टर होते परभणीला, ते गेले त्यांच्याकडे एकदा. अण्णाभाऊ त्या चिराग नगरच्या झोपडीमध्ये राहत होते, एक छोटीशी झोपडी होती, तिथेच एका बाजूला टेबल खुर्ची एक बकेट त्याच्यावर ढकायलाही काही नाही तर टॉवेल ढाकलेला पाण्यात पाण्यासाठी आणि एक स्टोव्ह आणि 3 भांडी एवढाच संसार.
पतिविरामध्ये कोंडाबाई लवकर गेल्या, जयवंताबाईशी त्यांची भेट झाली, जयवंताबाई सोबत लग्न केलं, दोन पोरी त्यांना ऑलरेडी होत्या, नंतर जयवंताबाईंनी सुद्धा यांना सोडून दिलं, एकटेच राहायला लागले आणि एकटे राहून त्या झोपडीमध्ये लेखन कार्य करत राहिले। एक दिवस भाऊ जेव्हा गेला, चुलत भाऊ, तेव्हा त्यांनी सांगितलं की अण्णा तुम्ही इथे या परिस्थितीत कसे राहता, तुम्ही चला माझ्यासोबत बंगल्यावर। आणि तिथे मॅक्झिम गोर्कीचा पुतळा होता व्हाईट त्यांच्या खोलीमध्ये, त्या झोपडीमध्ये। तेव्हा त्या एक्साईज इन्स्पेक्टरने विचारलं की हा पुतळा कोणाचा आहे अण्णा, तेव्हा अण्णाला त्याची क्यू आली की हा अधिकारी आहे आणि याला मॅक्झिम गोर्की माहित नाही, म्हणजे किती अज्ञानी आहे। मग ह्याने सांगितलं की हा मॅक्झिम गोर्कीचा पुतळा आहे, हा रशियातला फार मोठा साहित्यिक आहे, माझा आदर्श आहे, त्याच्या साहित्याकडे पाहून त्याचं साहित्य वाचूनच मी लिहितोय वाचतोय। आणि म्हणून बाबूराव बाबूंनी अण्णाभाऊ साठेंचा गौरव महाराष्ट्राचा मॅक्झिम गोर्की असं केलेला, तो महाराष्ट्राचा मॅक्झिम गोर्की। अण्णाभाऊ साठेंनी केवळ महाराष्ट्रातलं आणि भारतातलं चित्रच रंगवलेलं नाही आहे, रशियात काय चालतं, रशियामध्ये कामगारांचे लढे कसे चालतात, हिटलर जो काही वरचढ झाला त्याच्या विरोधातला पोवाडा त्यांनी, स्टालिनग्राडचा पोवाडा जो आहे, तो स्टालिनग्राडचा पोवाडा त्यांनी रशियाच्या परिस्थितीवर लिहिला। स्पेन मधली परिस्थिती जे आहे ते स्पेनच्या परिस्थितीवर पाहून त्यांनी स्पेनचा पोवाडा लिहिला, जर्मनीवरची परिस्थिती पाहून जर्मनीतला पोवाडा लिहिला। म्हणजे या माणसाने जगाचं अवलोकन करून त्याच्यावर लिहिलंय। त्यांना दोन तीन वेळेला फॉरेन मध्ये जायची संधी आली, 48 ची पहिलीच घटना आहे, तेव्हा हे पासपोर्ट साठी फिरत होते, पासपोर्ट मिळाला नाही, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मग हे सक्रिय झाले, पुन्हा एक संधी आली, तेव्हा पासपोर्ट मागायला गेले तर मुख्यमंत्र्यांनी यांना सांगितलं काय, उत्तर काय दिलं, तेव्हा मुख्यमंत्री यांना असं म्हणाले की अण्णा आम्ही चांगले माणसं आहोत म्हणून तुम्ही बाहेर आहात। म्हणजे मुख्यमंत्री त्यांना म्हणताय की तुम्ही आम्ही चांगले आहोत म्हणून तुम्ही बाहेर आहात आणि आतापर्यंत तुम्ही जेलमध्ये असता, म्हणून गुमान घरी जा, पासपोर्ट वगैरे काही मिळणार नाही। मग जेव्हा 62 मध्ये त्यांना इंडो रशियाचं एक सोशल ऑर्गनायझेशन आहे तर त्या कल्चर सोसायटीत जेव्हा इन्व्हिटेशन आलं तेव्हा त्यांनी पासपोर्ट वगैरे मिळवला आणि ते रशियाला गेले। रशियावरती एक प्रवास वर्णन त्यांनी लिहिलेला। रशियात गेल्यानंतर एक गंमत त्याच्यामध्ये महत्वाची आहे, जेव्हा हे गेले विमानतळामध्ये आणि विमानात बसले तेव्हा यांचा पोशाख काय की पांढरा शर्ट पांढरा पैजामा आणि पायात कोल्हापुरी चप्पल आणि एक सावळे होते, साडीच्या साडी तिथे कोट सुटवाले विमानामध्ये, ते सारे लोक यांच्याकडे पाहून हसायला लागले की हा कोण माणूस आपल्या याच्यात बसला आहे। तर त्यातल्या एका पुढे जसजसं विमान जातं एक गंमत त्याच्यात घडली, त्यातल्या एका माणसाने मनोहर नावाचं मासिक उघडलं, आता विमानात आहे तर वाचायचं, तर मनोहर मासिकामध्ये खापऱ्या चोराची गोष्ट छापून आलेली होती, खापऱ्या चोराची गोष्ट एक त्यांनी कथा लिहिली खापऱ्या चोर, खापऱ्या चोर ही कथा जी आहे त्या मनोहर मासिकात छापून आलेली होती आणि त्या खापऱ्या चोराच्या भूमिकेत अण्णाभाऊ साठे होते आणि त्याचं चित्र होतं त्यात काढले। तो पाहायला लागला अण्णाभाऊ कडे की हा तो माणूस चोर आहे, खापऱ्या त्याला काय अर्थ कळत, हा माणूस चोर आहे, त्याने बाजूच्या सांगितलं, बाजूच्या त्याला सांगितलं, त्याने पूर्ण विमानभर झाले की हा चोर आहे। आणि मग हा चोर आहे ते हे सर्व घाबरायला लागले की आता हा विमान हायजॅक करतो, म्हणजे सर्वांना भीती वाटायला लागली, अण्णाभाऊने काहीच वाटायला लागलं नाही, अण्णाभाऊने हे असे का बरं आपल्याकडे बघताय, मात्र ते असे भीतीनं घाबरलेले होते। आणि जेव्हा ताशकंदचं विमानतळ आलं तोपर्यंत ह्या माणसाने आपल्याला काहीच केलं नाही, तेव्हा त्यांना एक प्रकारे हायसं वाटलं आणि सुटकेचा निश्वास त्यांनी सोडला की आपण वाचलो। मग तिथे उतरल्याबरोबर अक्षरशः तिथे मंत्रिमंडळात जे काही मंत्री काही अधिकारी यांचं आणि अनेक लोक सामान्य लोक, कारण यांचे रशियन भाषेत
भाषांतर झालेलं आहे, ते त्यांनी वाचलेलं आहे, हे गुलाब पुष्प घेऊन यांचा सत्कार करायला आले तर मग हे पाहायला लागले हा माणूस कोण आहे. हा माणूस फार मोठा दिसतो कोणी, की आपल्याला तर कोणीच विचारायला आलं नाही. हे सारे सारे लोक यांचा सत्कार करासाठी इथे विमानतळावर आले आहे आणि याला घ्यायला आले. रशियात गेल्यानंतर त्यांची आलिशान हॉटेलमध्ये व्यवस्था झाली, मात्र त्यांनी सांगितलं की मला रशियाचा फुटपाथ, रशियाचे खेडे, रशियाचा ग्रामीण भाग हा पाहायचा आहे, त्यामुळे मला तशी व्यवस्था करा. आणि मग ते पूर्ण ग्रामीण भागामध्ये रशियाच्या शाळांमध्ये, दवाखान्यांमध्ये, विद्यापीठांमध्ये गेले. एका पत्रकारीने एका विद्यापीठात त्यांना प्रश्न विचारला की नेहरू कसे आहे, यांनी सांगितलं की नेहरू ठणठणीत आहे, 62 ची गोष्ट आहे, नेहरू 64 पर्यंत होते. मग अण्णा भाऊने विचारलं त्यांना की का बरोबर, तो एवढा प्रश्न विचारला तो काय लागला त्यांना का बरोबर, तर नेहरूंवर प्रेम करणारी रशियाची जनता आहे. कारण नेहरूला समाजवाद आवडायचा आणि रशियाचा प्रभाव होता नेहरूंवरती, त्यामुळे नेहरूंना रशिया आवडायचा आणि रशियाला सुद्धा नेहरू आवडायचे. आणि म्हणून मग अण्णा भाऊला तेव्हा समजलं की नेहरूला रशियामध्ये मानणारे लोक आहेत. मग हे जेव्हा निर्णया ठिकाणी गेले तेव्हा एका ठिकाणी त्यांनी शाळेमध्ये प्रश्न विचारला एका एटीएमला की तुमच्याकडे साक्षरतेचं पत्रच्या स्थिती आहे. ते म्हणाले की 97%. म्हणजे 3% अशिक्षित आहे. यांनी दुसरा प्रश्न विचारला की हे 3% लोक अशिक्षित का राहिले, म्हणजे आपल्याकडे सरासरी साक्षरता ॲडव्होकेट माझ्यासमोर बसलेले आहे, सरासरी साक्षरता आपल्याकडे 80% आहे, म्हणजे आपल्या देशात अजून 18% लोक निरक्षर आहे. 62 मध्ये रशिया 3% निरक्षर आहे. मात्र हे 3% निरक्षर कोणते, अण्णा भाऊने विचारलं हे 3% का निरक्षर राहिले, त्याने उत्तर दिलं की याच्यापैकी बरेचसे पाळणा घरात आहे आणि काही म्हणजे चालण्याच्या परिस्थितीत नाहीये. याचा अर्थ ते शाळेत जाऊ शकले नाही. म्हणजे साक्षरता किती, 100%, 62 मध्ये. म्हणून देश पुढे आहे, म्हणून देश पुढे आहे. ह्या साऱ्या गोष्टी आपण समजून जेव्हा घेऊ